चंद्रकांत पाटील यांच्या मुलींच्या मोफत शिक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा युवा सेनेनं जाहीर निषेध केलाय. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. मुलींच्या मोफत शिक्षणाबद्दल कोणत्याही प्रकारे माहिती नसताना शिक्षण मंत्र्यांनी बेजबाबदार वक्तव्य केल्याचं युवा सेनेनं म्हटलंय. शिक्षण मंत्र्यांचं वक्तव्य, 1 ते 12 पर्यंतच मुलींचं शिक्षण मोफत असताना चंद्रकांत पाटील आर्ट्स कॉमर्स यांसारख्या पारंपरिक अभ्यासक्रमात मुलींचं मोफत शिक्षण असल्याचं कसं म्हणू शकतात असा सवाल युवा सेनेनं उपस्थित केलाय. आर्ट्स सायन्स कॉमर्सला या राज्यामध्ये पहिल्यापासूनच 100% फी माफ आहे. ती फी द्यावीच लागत नाही. द्यावी कुठली लागते तर प्रोफेशनल कोर्सेसच्या ॲडमिशनसाठी. टी प्रोफेशनल कॉलेजेस अजूनही सुरू व्हायचे आहेत. चंद्रकांत दादा कोणती माहिती न घेता अशा बेजबाबदार स्टेटमेंट करत असतील तर खरंच शोकांतिक आहे. युवा सेना म्हणून आम्ही याचा निषेध करतो. चंद्रकांत दादांना माहीत नाही आहे की या सर्वांना, या सर्व कोर्सला मुलांबरोबर मुलींची फी ही आकारली जाते आणि 11वी 12वी जी मुलींना फी माफ आहे त्यामध्ये देखील फक्त ट्यूशन फीचा पोर्शन वगळला जातो. तर खरंच या सर्व प्रकाराचा, या स्टेटमेंटचा युवा सेनेमार्फत आम्ही निषेध करत आहोत आणि खरंच चंद्रकांत दादांची आता हिमालयात जायची वेळ आली आहे असं आम्हाला वाटतं. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.